नमस्कार मित्रांनो, अभ्यासक्रमाची तोंड ओळख सूक्ष्म अर्थशास्त्र या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग मारुतराव कल्याणकर आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। मित्रो, पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेच्या श्री संत सावतामळी ग्रामीण महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागामध्ये मी कार्यरत आहे आणि हे महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित आहे। मित्रांनो, अभ्यासक्रमाची तोंड ओळख या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण BA प्रथम वर्ष विषय अर्थशास्त्र सत्र पहिले पेपर क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाची या पेपरच्या अभ्यासक्रमाची तोंड ओळख करून घेणार आहोत। मित्रांनो, BA प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रामध्ये तुम्हाला पेपर दोन पेपर आहेत। पहिला पेपर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा पेपर आहे भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी। मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो पेपर आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, याच्यामध्ये एकूण 4 प्रकरण तुमच्या अभ्यासक्रमास आहेत। पहिलं प्रकरण आहे प्रस्तावना, दुसरं प्रकरण आहे मागणी आणि पुरवठ्याचे सिद्धांत, तिसरे प्रकरण आहे उपभोक्त्याची वर्तणूक आणि मागणी, प्रकरण चौथे बाजार संतुलनाचे विश्लेषण। अशा 4 प्रकरणामध्ये किंवा 4 युनिटमध्ये हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम विभागण्यात आलेला आहे। मित्रांनो, त्यापैकी जे पहिलं प्रकरण आहे प्रस्तावना, या भागाची आज आपण प्रामुख्यानं तोंड ओळख करून घेणार आहोत। प्रकरण पहिले प्रस्तावना, त्याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप व व्याप्ती हा भाग अभ्यासायचा आहे। त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आणि मर्यादा, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाबतीत, त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राचा अर्थ आणि स्वरूप, पिगोचे कल्याणकारी अर्थशास्त्र, नवीन कल्याणकारी अर्थशास्त्राची संकल्पना व सामाजिक कल्याण फल, या विविध मुद्द्यांचा अभ्यास तुम्हाला प्रकरण पहिले प्रस्तावना यामध्ये करायचा आहे। मित्रांनो, प्रकरणाची जी प्रस्तावना आहे व अर्थशास्त्राच्या व्याख्या या सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। अर्थशास्त्र या विषयाची सुरुवात जी मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबर झालेली आपल्यास दिसून येते। विशेषतः मानवी गरजांची जेव्हा निर्मिती झाली, त्या गरजांच्या निर्मितीबरोबरच आर्थिक विचारांचा उदय झाला। प्राचीन कालखंडामध्ये कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राज्यव्यवस्थेच्या कारभाराबरोबरच आर्थिक विचारांची सुद्धा मांडणी केलेली आपल्याला दिसून येते। निसर्गवादी व व्यापारवादी अर्थतज्ञांनीही आर्थिक विचारांची मांडणी केलेली आहे। सुरुवातीच्या कालखंडामध्ये अनेक जी सामाजिक शास्त्र आहे त्यांचा एकत्र अभ्यास केला जात असे, की जसं अर्थशास्त्राचा अभ्यास हा राज्यशास्त्राचा एक भाग म्हणून केला जात असे, अर्थशास्त्राला शास्त्र म्हणून स्वतंत्र दर्जा प्राप्त करून देण्याचं श्रेय ॲडम स्मिथ यांना। मित्रांनो, अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये 3 प्रकारच्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत। एक म्हणजे संपत्तीवर भर देणारी व्याख्या, कल्याणावर भर देणाऱ्या व्याख्या आणि दुर्मिळतेवर भर देणाऱ्या। संपत्तीवर भर देणाऱ्या व्याख्येमध्ये ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो। ॲडम स्मिथ यांनी 1776 साली अन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला। त्याला वेल्थ ऑफ नेशन किंवा राष्ट्राची संपत्ती असं संक्षिप्त रूपानं सुद्धा ओळखलं जातं। अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र होय असं ॲडम स्मिथ यांनी म्हटलेलं आहे। अर्थशास्त्रात शास्त्रशुद्ध स्वरूप प्राप्त करून दिल्यामुळं अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं संबोधलं जातं। त्यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर
तर सोने चांदी मूल्यवान धातू यांना त्यांनी संपत्ती मानलं. श्रम विभागणी व विशेषीकरणामुळे उत्पादनात वाढ होते. उत्पादन वाढ आणि व्यापार वाढीमुळे राष्ट्राच्या संपत्तीत वाढ होते असं संक्षिप्त रूपानं आपण या ठिकाणी ॲडम स्मिथची व्याख्येचा परिचय करून घेतला. त्यानंतर कल्याणावर भर देणाऱ्या व्याख्यामध्ये मार्शल पिगू कॅनन यांनी व्याख्या मांडलेली आहे. त्याच्यामध्ये अल्फ्रेड मार्शल यांची व्याख्या प्रामुख्याने चर्चा 1890 मध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये त्यांनी कल्याणावर भर देणारी व्याख्या मांडली. त्यामध्ये त्यांनी असं मत मांडलं की अर्थशास्त्र म्हणजे दैनंदिन जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानव समाजाचा. यात मानवी कल्याणासाठी आवश्यक असलेल्या भौतिक साधनांची प्राप्ती व त्याचा उपयोग यांच्याशी अत्यंत निगडीत असलेल्या वैयक्तिक व सामूहिक प्रयत्नांचं विवेचन केलं जातं. एका बाजूने तो संपत्तीचा अभ्यास आहे तर दुसऱ्या व अधिक महत्वाच्या बाजूने तो मनुष्याचा. मानवी जीवनाचा जर आपण मुख्य हेतू पाहिला तर तो संपत्ती मिळवणे नसून त्याच्या सहाय्याने कल्याण कसे साध्य करता येईल हा आहे. हेच आपल्याला या अल्फ्रेड मार्शल यांच्या कल्याणाच्या व्याख्येवरून दिसून येते. त्यांच्या व्याख्येची काही वैशिष्ट्य सुद्धा आहेत. प्रामुख्याने अर्थशास्त्रात सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानवाचा. मनुष्य हाच अर्थशास्त्राचा विषय आहे. केवळ भौतिक वस्तूचा अभ्यास केला जातो, मानवी कल्याणाचा अभ्यास केला जातो आणि संपत्तीचाही अभ्यास अर्थशास्त्रामध्ये. त्यानंतर दुर्मिळतेवर भर देणाऱ्या व्याख्येमध्ये लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येचा प्रमुखपणे चर्चा केली जाते आणि त्यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या अशी मांडलेली आहे, अमर्यादित गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. गरजा ह्या अमर्याद, त्या जर मर्यादित असत्या तर आर्थिक प्रश्नांची निर्मिती झाली. ती त्या गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र मर्यादित आहे. ती जर अमर्यादित असती तर आर्थिक प्रश्नांची निर्मिती झाली असती. परत ही साधनं कशी आहेत? पर्यायी. आणि म्हणून परत निवडीचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. अशा प्रकारे दुर्मिळतेवर भर देणारी व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांनी मांडली आहे. त्या तीन प्रकारच्या अर्थशास्त्रांच्या व्याख्या आपण या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात पाहिल्या. ज्यावेळेस अभ्यासक्रमाचा एक एक घटक पाहायचा आहे त्यावेळेस आपण सविस्तर रूपाने ह्या व्याख्या पाहणारच आहोत. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची विभागणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा दोन भागामध्ये. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथमत 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी केला. एखाद्या आर्थिक घटकाचा जर आपण विचार करत असताना त्या घटकाकडे संपूर्ण दृष्टिकोनातून पाहिले जातं किंवा निर्णय घेणाऱ्या असंख्य घटकाच्या दृष्टिकोनातून पाहिले. हे निर्णय घेणारे जे असंख्य घटक आहेत त्याच्यामध्ये व्यक्तिगत उपभोक्ता येतो, कंज्युमर, उत्पादन घटकांचे व्यक्तिगत मालक, भूमी श्रम भांडवल यांचे जे मालक आहेत ते येतात, व्यक्तिगत उद्योग संस्था असतील, कुटुंब संस्था असतील, तर यांचा समावेश या निर्णय घेणाऱ्या असंख्य घटकामध्ये होत असतो. जेव्हा आपण निर्णय घेणाऱ्या एखाद्या विशिष्ट घटकाच्या वर्तणुकीचं विश्लेषण करतो, मग तो उपभोक्ता असू शकतो किंवा उत्पादक असू शकतो, तेव्हा तो सूक्ष्म अर्थशास्त्रालाच किंमत सिद्धांत असेल, प्राइस थिअरी असं म्हणतो. किंमत सिद्धांत उपभोगाचे विश्लेषण करते किंवा उत्पादनाच्या वितरणाचा. एखाद्या विशिष्ट वस्तूचे उत्पादन कमी किंवा जास्त का झाले याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला. सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर आपण अर्थ बघितला तोही आपल्याला सविस्तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये पाहायचा असेल. एका विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा, व्यक्तिगत किंमत, वेतन, उत्पन्न, उद्योगाचा, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास केला. या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ
आता सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप जर पाहिलं तर अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहान घटकाचा अभ्यास करते, व्यक्ती किंवा व्यक्तींच्या लहान समूहाचा अभ्यास करते। हा अभ्यास अनेक ग्रहितावर आधारित असतो किंवा विसंबून असतो। सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्ती पाहत असताना त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास कक्षेमध्ये येणारे जे काही घटक आहेत किंवा विषय आहेत त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती असं, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये उपभोग, त्याची वर्तणूक, कंज्युमर बिहेवियर, उत्पादन आणि उत्पादनाचे सिद्धांत, मार्केट स्ट्रक्चर, बाजार यंत्रणा, किंमत निश्चिती, वितरण म्हणजेच उत्पादन घटकाचे मोबदले, हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येणारे घटक आहेत मित्रांनो। त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं जर आपण महत्व पाहिलं तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामुळे तो बारकाईने अभ्यास केला जातो। हे त्याचा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगतो। सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा आपल्याला अभ्यासायच्या आहेत। जर मर्यादा पाहिली तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं, लहानात लहान घटकाचा अभ्यास करतं, त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चित्र त्यामुळे स्पष्ट होत। सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक ही आपल्याला अभ्यासायचा आहे। तर आपण पाहिलं की स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास केला जातो, लहानात लहान घटकांचा। हे मित्र आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र अंतर्गत प्रस्तावनेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हा जो मुद्दा आहे त्या अंतर्गत अभ्यासाचे एक घटक आहे। त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्र, वेलफेअर इकॉनॉमिक्स। सर्व जर सामाजिक शास्त्र पाहिले किंवा ह्युमॅनिटीज पाहिल्या तर मानवाच्या वर्तणुकीचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो। मानव हा सामाजिक शास्त्रांचा केंद्रबिंदू आहे। मानवी कल्याण साध्य करणं हा सामाजिक शास्त्रांचा मुख्य हेतू ऑब्जेक्ट आहे। मानवी कल्याण हे साध्य डोळ्यासमोर ठेवून करण्यात येणारे आर्थिक विश्लेषण, काय साध्य डोळ्यासमोर ठेवायचंय, मानवी कल्याण, आणि त्या दृष्टिकोनातून जे आर्थिक विश्लेषण करण्यात येतं ते म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्र। कल्याणकारी अर्थशास्त्र मानणाऱ्या अर्थतज्ञांमध्ये मार्शल यांची व्याख्या आपण कल्याणावर भर देणारी व्याख्या आपण संक्षिप्त रूपाने पाहिली, पिगू, पॅरेटो, सायटोवस्की, हिक्स, बर्गरसन, हॅरो इत्यादी अर्थतज्ञांचा समावेश या कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये होतो। मित्रांनो, महत्तम सामाजिक समाधान या निकषाच्या आधारे अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे कल्याणाचे शास्त्र। काय आहे महत्तम सामाजिक समाधान? हा निकष आहे, क्रायटेरिया आहे, आणि त्याच्या आधारे अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेचं विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे कल्याणाचे अर्थशास्त्र होय, असं एम एम बॉबर यांनी मत मांडले। अर्थशास्त्रामध्ये काय आहे याचा अभ्यास केला जातो। तर कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये महत्तम कल्याण साध्य करण्यासाठी कोणते धोरण असले पाहिजेत याचं विश्लेषण केलं। आर्थिक कल्याणाची संकल्पना प्राध्यापक पिगू यांनी वेलफेअर इकॉनॉमिक्स हा ग्रंथ 1920 साली लिहिला आणि त्यामध्ये आर्थिक कल्याणाची व्याख्या त्यांनी विशद केली। आर्थिक कल्याण हा सामान्य कल्याणाचा एक भाग होय, याचे मुद्रेच्या साह्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मापन करता येते। हे आर्थिक कल्याणाचं काय करता येतं, मुद्रेच्या साह्याने मापन करता येतं, ते म्हणजे आर्थिक कल्याण होय, असं अर्थर पिगू असं मत मांडले। प्राध्यापक पिगू यांनी कल्याणाचं सामान्य कल्याण आणि आर्थिक कल्याण असे दोन भागामध्ये विभाजन केलं। त्यामध्ये सामान्य कल्याण ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये आर्थिक व आर्थिकेतर कल्याणाचा समावेश। प्राध्यापक पिगू यांनी सामाजिक कल्याण महत्तम करण्यासाठी दोन अटी सांगितल्या, एक तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वितरण करणे। प्राध्यापक पिगू यांनी उपयोगितेचं मापन करता येतं हे गृहित धरलं, परंतु आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जर पाहिलं तर उपयोगिता ही माणसाच्या मानसिकतेशी निगडीत असल्यामुळं त्याचं अचूक मापन करता येत। नवीन कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये प्राध्यापक विल्फ्रेडो पॅरेटो यांनी उपयोगितेचे क्रमवाचक दृष्टिकोनाचा आधार घेतला आणि त्या आधारे आपलं विश्लेषण केलं आणि त्यांनी सामाजिक युक्ततमतेची संकल्पना मांडली, सोशल ऑप्टिमम। महत्तम कल्याणाची स्थिती म्हणजे ज्या स्थितीत बदल करणे अशक्य असते
तेथे सर्वांचे कल्याण स्थिर असते. या स्थितीत बदल केल्यास एकतर सर्वांच्या कल्याणात वाढ होते किंवा पॅरोटे यांचा कल्याणाचा मापदंड समाजातील व्यक्तींच्या स्थितीत एकाच दिशेने होणारा बदल, सुधारणा असो किंवा बिघाड असो, तो लक्षात घेतो. फक्त एकाच दिशेने होणारा बदल हे पॅरोटे यांचा मापदंड विचारात घेतो, त्यांचा क्रायटेरिया विचारात. यालाच पॅरोटे यांचा सर्वसंमतीचा नियम किंवा ऐक्यभाव नियम असं सुद्धा. मित्रांनो, हिक्स आणि टॅल्डोर यांचे आर्थिक कल्याणाचे विश्लेषण. पॅरोटे यांची सामाजिक युक्ततंतेची संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी हिक्स आणि टॅल्डोर यांनी तिच्यामध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने कल्याणविषयक विश्लेषण केले आणि त्यांचं जे विश्लेषण आहे ते क्षतिपूरक तत्व म्हणून मान्यता पडलं आहे. त्याच्यामध्ये काही व्यक्तींचं नुकसान झालं आणि काही व्यक्तींचा फायदा झाला. तर ज्यांचा फायदा झाला आहे तो जर नुकसानीपेक्षा अधिक असेल, ज्यांचं नुकसान झालं आहे त्याच्यापेक्षा जर अधिक असेल, म्हणजे त्यांची जी क्षती झालेली आहे ती जर भरून निघत असेल तर एकूण सामाजिक कल्याणात भर पडते असं मत हिक्स आणि टॅल्डोर यांनी मांडलेलं आहे. तर अशा रीतीनं आपल्याला जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे त्या सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे पहिलं युनिट आहे किंवा पहिलं प्रकरण आहे प्रस्तावना, त्या अंतर्गत आपल्याला या विविध मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याची आपण एक संक्षिप्त स्वरूपात तोंडओळख या ठिकाणी करून घेतली आहे. आपण अर्थशास्त्राची तोंडओळख आणि विशेषतः सूक्ष्म अर्थशास्त्राची तोंडओळख या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सर्वांनी रस घेतला, हे व्हिडिओ लेक्चर ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर ऐकल्यानंतर आपला जर आवडलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनला क्लिक करा. यामुळं या चॅनलवर अपलोड होणारे, यानंतर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपणास मिळेल. थँक्यू व्हेरी मच.